तर कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांना ते नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही. जर राजकारण प्रत्येक ठिकाणी जर राजकारण करत राहिलं काय होणार, काय भविष्य काय? आणि आपल्या वेचा सांगायचं ते कोणाकडं? आणि नाही ना तुम्ही कारवाई करू शकत असाल ना कोणत्या अशा व्यक्तींच्या विरोधात, लेखनी असू दे, चित्रपट असू दे, तुमचं याचं विधान केलं असेल, नाही करू शकत ना. तर कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांना ते नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही. तर मी सुद्धा जर वेळ वाकडं वागत असलो तर मला सुद्धा नाव घ्यायचा त्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही आहे. आणि तुमच्याकडं ज्या ज्या जे काही पक्ष श्रेष्ठी असतील त्या पक्षाचे आज तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, तुमच्या पक्षातल्या लोकांच्या असतील. पण मूलभूत तर तुमचा सगळ्यांचा तुम्ही जे स्वतःचं प्रोजेक्शन आजपर्यंत केलं ते शिवाजी महाराजांना बेस पकडूनच केलंय ना, त्यांच्या विचाराचा आधार घेऊनच तुम्ही केलंय का? फक्त राजकारण 5 वर्षानंतरच फक्त त्यांचे विचार सांगायचे, निवडणुका आल्या की शिवाजी महाराजांचं प्रतिकृती त्यांचे हे एवढंच का? आणि त्यांची जेव्हा विटंबना अवहेलना त्यांचा अवमान जेव्हा केला जातो तेव्हा कोणाला दुःख वाटत नाही? वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा थोडंफार कुठं तरी असं होतं तर लोक एकजुटीने एकत्र येतात. आज जे काय रस्त्यावरती किंवा ज्यांनी जे निदर्शन केले हे कुठल्या पक्षातल्या लोकांनी केलं नाही, त्या त्या ठिकाणी त्या पहिलं ते शिवप्रेमी म्हणून त्यांनी संपूर्ण केलं आहे, कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही. हा स्टँड त्या त्या पक्षाच्या श्रेष्ठीने घेतला पाहिजे, का घेत नाही? कोण असं करतंय, कोण बगल देतंय, तर कोण हे काय करतंय, तर काय घेऊ नका ना नाव, कशाला घेतो आपण यांचं नाव, का घ्यायचं? कमाल आहे मला तर खरंच, काय बोलू आणि काय नाही मला म्हणजे सुधरत नाही.